अच्छदिन येणार म्हणून भाजपच्या हातात सत्ता दिली, मात्र या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अच्छदिनच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. फुलेवाडी 6वा स्टॉप चौक सुशोभीकरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. फुलेवाडी 6वा बस स्टॉप चौकाचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, नगरसेविका इंदुमती माने, नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी फुलेवाडी प्रभागातून राहुल माने यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामाबद्दल गौरवोद्गार काढले. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, मात्र त्या तुलनेत पाण्याची व्यवस्था होत नसल्यानं काही दिवसांपासून या प्रभागात पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. मात्र या प्रभागातील पाण्याचा प्रश्न नगरसेवक राहुल माने यांच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दलही नगरसेवक माने यांचं कौतुक केलं. सध्या महागाई गगनाला भिडली आहे, बेरोजगारी वाढती आहे, रुपयाचा दर घसरल्यानं देशात मंदीचं सावट आहे. त्यामुळे अच्छेदिन येणार म्हणून भाजपच्या हातात सत्ता दिली ही चूक लोकांच्या लक्षात येते आहे. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोदी सरकारच्या अच्छेदिनच्या भूलथापांना आता तरी बळी पडू नका, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. आज अच्छे दिन खऱ्या अर्थानं कोणासाठी आले हे आता आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आपण सगळ्यांनी हे फसव जे काही सरकार आहे, खोटं सरकार आहे, जे फसव्या नीतीनं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला फसवायचं काम करतंय, त्यांना जागा दाखवण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. कारण की वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीच्या गोष्टी आमच्या समोर आल्या आणि आम्ही देखील त्या काळामध्ये या ठिकाणी फसलो. नगरसेवक राहुल माने यांनी निवडणुकीवेळी चौक सुशोभीकरण करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार सुमारे 13 लाख रुपयाचा निधी खर्चून फुलेवाडी 6व्या बस स्टॉप चौकाचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या ठिकाणी आधुनिक बस स्टॉप, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसंच LED लॅम्प लावून या चौकाचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सर्जराव मोहिते, संजय मोरे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब बोंद्रे, नागोजराव पाटील, डॉ सतीश इंगवले, स्वामिनी महिला संस्थेच्या अध्यक्षा ऋग्वेदी राहुल माने यांच्यासह भागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, बचत गटांच्या महिला, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.